जर आपण या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. नमस्कार मित्रांनो, शोध रहस्याचा या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जी कथा ऐकणार आहोत त्या कथेचे नाव आहे प्रवास. कथेचे लेखक आहेत विनीत क्षीरसागर. कथेला सुरुवात करण्यापूर्वी जर आपण ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. चला तर मग कथेला सुरुवात करूया. तारीख 18 ऑगस्ट 2022. सकाळी 9 वाजता कोबीनगरवरनं मंगलगावला जायला मी आपली लालपरी म्हणजेच ST पकडली. गाडीमध्ये आम्ही चौघेजण होतो, मी, कंडक्टर, ड्रायव्हर आणि अजून एक प्रवासी. बस वाटेने निघाली असता वाटेत आम्ही अजून 5 प्रवासी बसमध्ये घेतले. आम्ही हायवेला जवळपास 10:30 वाजता पोहोचलो. त्या दिवशी आभाळ चांगलेच आलेले होते आणि हलकासा पाऊस सुरू होता. सोबतच मंद वारा येत होता, त्यामुळे प्रवास आल्हाददायक वाटत होता. आम्ही सुमारे 11 वाजता टोल नाका क्रॉस केला आणि 10-15 मिनिटे पुढे गेल्यानंतर तिथे एक ट्रॅफिक जॅम लागलं. तिथे आम्ही जवळपास 1/2 तासापेक्षा जास्त अडकून होतो. तेवढ्यात ड्रायव्हरचं आपल्या उजव्या बाजूला लक्ष गेलं. तिथे एक रोड होता, तो रोड त्याने मागे कधीतरी वापरल्यासारखा त्याला वाटत होता आणि हा रोड बहुधा पुन्हा हायवेलाच जाऊन मिळतो असाही त्याला विश्वास होता. हा छोटा रस्ता गावातनं होऊन जातो आणि शेवटी हायवेला मिळतो एवढं त्याला पक्क आठवलं आणि त्याने गाडी त्या दिशेने वळवली. सुमारे 5 मिनिट गाडी त्या रस्त्याने पुढे जात राहिली. नंतर अचानकच वातावरणामध्ये थोडा बदल आम्हाला जाणवू लागला. आभाळ पूर्णपणे काळं झालं होतं आणि अचानकच जोरदार पाऊस सुरू झाला. इतका जोरदार की समोरचं दिसणंही शक्य नव्हतं, त्यामुळे ड्रायव्हरला बस रस्त्याच्या कडेला थांबवावी लागली. आम्ही सर्व प्रवासी देखील हैराण झालो होतो, कारण एवढा जोरदार पाऊस आम्ही आमच्या आयुष्यात कधी पाहिला नव्हता, ज्यामध्ये आपल्यापासून 1 फूट अंतरावरचंही दिसत नव्हतं. सुमारे 5 ते 10 मिनिट असंच सुरू राहिलं. बस रस्त्याच्या कडेलाच उभी होती. 5-10 मिनिटानंतर पाऊस थांबला आणि ड्रायव्हरने पुन्हा बस सुरू केली. अचानक ड्रायव्हरच्या लक्षात आलं की पाऊस सुरू होण्यापूर्वी समोर जे दृश्य होतं ते आता पूर्णपणे बदललेलं वाटत होतं. तो याआधीही या रोडने आला होता आणि त्याने जे दृश्य पाहिले होते ते त्याच्या ओळखीचे होते, पण आता जणू आम्ही एका वेगळ्याच विश्वामध्ये आल्यासारखं त्याला वाटू लागलं होतं. रस्तासुद्धा आधीपेक्षा खूप अरुंद वाटू लागला होता आणि रस्त्यावर भरपूर खड्डे दिसू लागले होते. थोड्या वेळापूर्वी जेव्हा पाऊस सुरू होणार होता तेव्हा त्याचं समोर लक्ष गेलं होतं, तेव्हा त्याने पाहिलं की समोर काही घरं होते, पण आता समोर एकही घर दिसत नव्हतं. समोर फक्त ज्वार आणि बाजरीचे शेतं होते, काही म्हशी आणि पायी चालणारे काही लोक दिसत होते, पण ते पायी चालणारे लोकसुद्धा थोडे विचित्रच होते, कारण त्यांच्या अंगामध्ये असे कपडे होते जे सुमारे 60-70 दशकामध्ये लोक घालायचे. काही लोक धोतर आणि टोपी घालून हातामध्ये काठी घेऊन चालत होते. ड्रायव्हरला सुद्धा आता आश्चर्य वाटू लागले होते की आपण नेमकं आलोय तरी कुठे. त्याने जवळून जाणाऱ्या गाड्यांकडे व्यवस्थित पाहिले तर त्या 60-70 दशकातल्या फियाट गाड्या दिसू लागल्या होत्या. जुने रजिस्ट्रेशन नंबर त्या गाड्यांवर होते, जसं की MRO 4296, MTJ 3058 इत्यादी. थोडं पुढं गेल्यानंतर त्याला लाकडाच्या बांधकामामध्ये झालेला एक ढाबा दिसला. त्याने ठरवलं की बस इथे थांबवू आणि लंच वगैरे करून घेऊ. त्याने त्याच्या घड्याळीकडे पाहिले तर घड्याळ थांबली होती. कंडक्टरने सुद्धा आपल्या बॅगमधनं आपला मोबाईल काढला
मोबाईलला अजिबात नेटवर्क नव्हते आणि मोबाईलची घड्याळ देखील थांबली होती. आम्हा सर्व प्रवाशांना जेव्हा कंडक्टरने ही गोष्ट विचारली तेव्हा आम्हीही आमचे फोन काढून जेव्हा चेक केलं तेव्हा आमच्यासोबतही सर्व सारखंच घडत होतं. सगळेच आश्चर्यचकित झाले होते. शेवटी आम्ही तेथे उतरलो आणि ढाब्यावर जाऊन जेवण करायचे ठरवले. जेव्हा ढाब्याच्या काउंटरवर आम्ही गेलो तिथे एका जुन्या अँटिक रेडिओवर किशोरदाचे गाणे सुरू होते. जेव्हा सर्वजण तेथे जेवण ऑर्डर करण्यासाठी मेन्यू कार्ड पाहू लागले तेव्हा सर्वच आश्चर्यचकित झाले, कारण जेवण एवढं स्वस्त होतं. 5 रुपयाला फुल जेवण आणि 25 पैशाला वडापाव, हे सर्व पाहून आम्ही सर्व चक्रावूनच गेलो. जेव्हा आम्ही त्या ढाबा मालकाला विचारले की हे रेट इतके कमी का आहेत त्यावर तो हसू लागला आणि म्हणाला, तुम्ही शहरातले लोक विचित्रच असता, गावाकडचं जेवण तुम्हाला स्वस्तच वाटणार ना. आम्ही त्याच्या सर्व बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि शेवटी जेवायला बसलो. जेवण खूपच जास्त रुचकर होतं. आजवर आमच्या आयुष्यात आम्ही एवढं रुचकर जेवण कधीच खाल्लं नव्हतं. जेवण झाल्यानंतर ड्रायव्हर त्या ढाबा मालकाकडे गेला आणि त्याने त्याला गावाचं नाव विचारलं. जेव्हा त्याने गावाचं नाव ड्रायव्हरला सांगितलं, ड्रायव्हरला समजलंच नाही की नेमकं हे गाव आलं तरी कुठे. त्याने गावाचं नाव सांगितलं भासगाव. ड्रायव्हरने याबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. कंडक्टर जो ड्रायव्हरच्या बाजूलाच उभा होता त्याने अचानक कॅलेंडरच्या दिशेने पाहिलं आणि तो उडालाच. कॅलेंडरवर तारीख होती June 1973. कंडक्टरने ढाबा मालकाला विचारले, इतके वर्ष झाली तुम्ही अजून एक कॅलेंडर का बदललेलं नाही आहे? ढाबा मालक कंडक्टरकडे पाहून हसू लागला आणि म्हणाला, तुम्हाला वाचता येत नाही का? कॅलेंडर याच वर्षीचा आहे. आता सर्व एकदम शांत झाले. सर्वांना वाटलं की काहीतरी चुकीचं घडत आहे, नेमकं आपण आलो आहे तरी कुठे. हवा नेहमीपेक्षा खूप जास्त आल्हाददायक वाटू लागली होती आणि जेवण एवढं रुचकर होतं जसं आत्ताच शेतातनं आणलं आहे. आणि जवळच एक HD मोटरसायकल उभी होती जी एका खूप जुन्या रजिस्ट्रेशन नंबरची होती. आम्ही सर्वांनी आपापल्या जेवणाचं बिल दिलं आणि बसमध्ये येऊन परत बसलो. आता बसमध्ये सर्वजण गोळा झाले आणि बोलू लागले की नेमकं हे काय सुरू आहे. सगळे खूप जास्त घाबरले होते. एक म्हातारा माणूस बसमध्ये बसला होता, तो म्हणाला, मला माहीत आहे की हे सर्व काय सुरू आहे, पण मी 100% खात्रीने नाही सांगू शकत की असंच आहे. सर्व त्याला विचारू लागले, नेमकं हे आहे तरी काय, सांगा आम्हाला. त्यावर तो म्हणाला, आपण समयचक्रामध्ये अडकलो आहोत. आठवतंय का आपण जेव्हा काही वेळापूर्वी एका ठिकाणी पावसामुळे गाडी थांबवली होती तेव्हा एवढा जोराचा पाऊस झाला की आपल्याला समोरचं काही दिसत नव्हतं आणि जेव्हा आपण पावसातनं बाहेर आलो तेव्हा समोरचं चित्र पूर्णपणे बदललेलं होतं, म्हणजे बहुधा आपण भूतकाळात आलोय. त्याचे हे बोलणे ऐकून सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला. पण ड्रायव्हरला त्यांच्या बोलण्याचा विश्वास बसतच नव्हता. ड्रायव्हर म्हणाला, असं काहीच नाही आहे, चला पुढे. त्याने गाडी पुढे दौडवली. जेव्हा आम्ही पुढे जात होतो तेव्हा पाहिलं की समोर एक व्यक्ती हातामध्ये न्यूजपेपर घेऊन निघाला होता. ड्रायव्हरने त्याच्या बाजूला गाडी थांबवली आणि विचारलं, आज तारीख काय आहे? त्यावर तो म्हणला, 15. कंडक्टरने त्याच्या हातामधला पेपर व्यवस्थित पाहिला आणि त्यावर तारीख होती 15 जून 1973. कंडक्टर त्याला म्हणाला, 1 मिनिट तो हातातला पेपर दाखवता का? त्याने तो पेपर कंडक्टरकडे सरकवला. कंडक्टरने पेपर व्यवस्थित तपासून पाहिला. पेपर अगदी नवाकोरा होता आणि पेपरवर तीच तारीख होती. कंडक्टरने तो पेपर त्या व्यक्तीला परत दिला आणि धन्यवाद केले. आता बसमधला प्रत्येकजण घाबरला होता आणि त्यांना समजत नव्हतं की आता काय करावं. बसमधल्या काही महिला तर रडायला लागल्या होत्या. त्यांना असं वाटलं की आता आपण आपल्या वेळामध्ये पुन्हा कधीच जाऊ शकणार नाही, आपण इथेच अडकून राहणार. त्यावर ड्रायव्हर आणि कंडक्टरचं संभाषण झाले. ते म्हणाले, आपण इथून यूटर्न घेऊ आणि तिथेच जाऊन थांबू जिथे आपण त्या समयचक्रामध्ये अडकलो होतो. ड्रायव्हरने गाडी पुन्हा त्या दिशेने वळवली आणि ते हळूहळू त्या दिशेने जाऊ लागले. त्यांना रस्त्याने काही बैलगाड्या, काही राजदूत मोटरसायकल आणि वॉक्सवॅगन मॅटाडॉर गाड्या दिसल्या. काही वेळ
पुढे गेल्यानंतर वातावरण पुन्हा बदलू लागले. अंधार पुन्हा पडला आणि पाऊस जोरदार सुरू झाला. तरीही तो रस्ता अनोळखीच होता. शेवटी रात्र झाली. ड्रायव्हर म्हणाला, गाडीमध्ये डिझेल जास्त शिल्लक नाहीये आणि ते जवळपास कुठे पेट्रोल पंप असेल असं मला तरी वाटत नाही. तिथे बसलेला तो वृद्ध व्यक्ती म्हणाला, असं करा, रात्र बसमध्येच घालवा आणि सकाळी बस पुन्हा त्याच ठिकाणी घेऊन जाऊ जिथे काल आपण टाईम रॅपमध्ये अडकलो होतो. पण आपल्याला बरोबर त्याच वेळेला तिथे जावं लागेल. सर्वांनी आपल्या जवळजवळ असलेले सर्व खाद्यपदार्थ एकमेकांमध्ये वाटले आणि सर्वजण बसमध्ये झोपी गेले. काहीजण टेन्शनमध्ये तसेच बसून राहिले आणि ती काळ रात्र कशी तरी सर्वांनी काढली. सकाळी सर्वजण बसमधनं खाली उतरले आणि सर्वांनी त्या मोकळ्या जागेमध्येच आपापले सकाळचे सर्व नित्यक्रम ओरखले. सगळ्या जणांना खूप भूक लागली होती. सगळ्या पाण्याच्या बाटल्या देखील रिकाम्या झाल्या होत्या. त्यांना जवळच एक झोपडी दिसली. त्यांनी ठरवलं की त्या झोपडीमध्ये जाऊन विचारपूस करूया. तिथे एक जोडपे राहत होते. त्या सर्वांनी त्यांना सांगितले की आम्ही रस्ता चुकलो आहोत आणि आम्हाला थोडं पाणी हवं आहे. त्या झोपडीमध्ये राहणाऱ्या बाईंनी सर्वांना सांगितले की घराच्या मागच्या बाजूला विहीर आहे, तुम्ही तिथून पाणी घेऊ शकता. सर्वजण मागे गेले, तिथून आपापल्या पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. पाण्याची चव देखील अतिशय उत्कृष्ट होती, जी यांच्यापैकी कोणी कधीच टेस्ट केली नव्हती. सर्वांनी सुमारे 12 वाजेपर्यंत वाट पाहिली. नंतर ड्रायव्हरने पुन्हा बस सुरू केली आणि तो त्या जागेला शोधू लागला जिथे काल ते समयचक्रात अडकले होते. सर्वजण भुकेने व्याकुळ झाले होते आणि टेन्शनमध्येही. ड्रायव्हरला 100% आठवत नव्हतं की नेमकी ती जागा कोणती होती जिथे पाऊस सुरू झाला होता. त्याने बस एके ठिकाणी थांबवली. त्याला असे वाटले की बहुधा ती हीच जागा होती जिथे काल आपण अडकलो होतो. शेवटी सर्वजण आपापल्या देवाचा धावा करू लागले की आता तरी सर्व ठीक व्हायला पाहिजे. काही वेळातच वातावरण बदलू लागले. आभाळ पूर्णपणे काळे झाले आणि पाऊस जोरदार सुरू झाला. पाऊस त्याच प्रकारे पडत होता जसा काल पडला होता. ड्रायव्हरने बस सुरू केली आणि त्या धोधो पडणाऱ्या पावसात तो गाडी चालवू लागला. समोरचं काहीही दिसत नसताना तो गाडी चालवतच होता. शेवटी 5-10 मिनिटे गाडी चालवल्यानंतर बस अचानक थांबू लागली. बहुधा बसचं डिझेल संपलं होतं. कंडक्टर ओरडला, डिझेल संपलंय, फ्युअल टँक एम्प्टी झालाय. सगळे पॅसेंजर्स घाबरले होते. सगळ्यांनी बाहेर पाहिलं तर पाऊस थांबला होता. आता आजूबाजूला ट्रॅफिकचा आवाज येऊ लागला होता. ड्रायव्हरला सर्व दृश्य ओळखीचे वाटू लागले होते. जवळून जाणारी एक टोयोटा आणि एक ॲक्टिवा जेव्हा त्यांनी पाहिली तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला. त्यांना समजले की आपण 2022 परत आलो आहोत. सर काही जणांनी आपले मोबाईल चेक केले. मोबाईलची बॅटरी ऑलमोस्ट संपत आली होती. पण जेव्हा त्यांनी डेट आणि टाईम पाहिला तेव्हा सर्वजण खुश झाले, कारण तारीख होती 18 ऑगस्ट 2022 आणि वेळ होती 2:24. सर्वांना समजले की या आजच्या युगामध्ये फक्त 2 तास पास झाले आहेत जिथे आपण भूतकाळामध्ये 24 तास घालवले होते. कंडक्टरने ST हेल्पलाईनला फोन केला की आमचं फ्युएल संपलं आहे, प्रवास अजून बाकी होता आणि मंगलगाव अजून खूप दूर होतं. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर आपण ह्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. तुमच्याकडेही तुम्ही स्वतः लिहिलेल्या काही कथा किंवा अनुभव असतील तर आम्हाला आमच्या ईमेल आयडीवर नक्की पाठवा. माझा मेल आयडी मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करून चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट नक्की करा. धन्यवाद.